खंडणी बहादर एकनाथ अडसूळ याच्यावर गुन्हा दाखल, वाशी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल। पत्रकार असल्याची बतावणी करत दमदाटी करून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अमोल हनुमंत निकम सेक्टर 28 वाशी नवी मुंबई येथे त्यांच्या मित्रासह पत्ते खेळतात, यामुळे यातील आरोपी एकनाथ अडसूळ याने त्याच्या वृत्तपत्रात याची बातमी देऊन त्यांच्याकडून 20,000 रुपये गुडलक व 5,000 रुपये दर महिन्याला द्यावे लागतील अशा प्रकारची खंडणी मागितली व त्यांच्याकडून 10,000 रुपये गुगल पे द्वारे खंडणी स्वीकारली। या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। एकनाथ अडसूळ यांच्यावरती याआधी सुद्धा 1994 मध्ये खेरवाडी पोलीस स्टेशन मुंबई येथे भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। लोकांना लुटण्याच्या कारणामुळे हा गुन्हा दाखल झाला होता। 1994 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्याची सुनावणी तब्बल 20 वर्षांनी 2014 मध्ये झाली। आरोपी एकनाथ अडसूळ याचे प्राथमिक शिक्षण सुद्धा पूर्ण झालेले नाही, त्याच्यावर डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गुन्हा दाखल आहे। आजीचा फोन, आजी आणि शिकार बोललो, आजी संजी माझी बोलतो आपला आजी बाबू नाटकाचा आजी, हां काय फोन होतं काल मला परत साहेब साहेब मंजुअरनाचा पण फोन होता, मंजुअरना बी बोलावं मिठाई दिलेलं जान देऊ जान देऊ काय जान देऊ जाणार नाही बघा आता तुम्हीच मला आता 50,000 रुपये त्या बोललो 50,000 जास्त परत बोलल्या आणि मला एक वेगळा जरा महिन्याला मला 20,000 तुम्हाला मी कमी मागेल साताची आधी मी 50 मागितली आजीला मी काल बोलतो पण तुम्हाला माझं एकदम छोटा पाहिजे तुम्ही काय देणार मला 20,000 तर गुडलक देतो मी तुम्हाला 30,000 द्या मला जवळ आता काय बोलणार 30,000 द्या आणि महिना मला ना 15,000 द्या मी तर 20 बोलून आता आता महिना महिना पण नाही 15 काय 10 देणार आता मी जास्त कमी नाही करणार आता उगाच मी आज मग काय पाहिजे आता मी सांगितलं मी आता काल त्या आजी साहेब 2 लाख पाहिजे तर मी नाही बोलणार तसं काळजी पण म्हणलं जात आपलं पोरगा माहिती पोरगा आता मी 50 मागितले 50 30 द्या मला आणि बाकी दर महिन्याला मला 10,000 रुपये बस आता मी काय वार्ता करतो हे सगळं कर्ज काढून काढलेले आणि तुम्हाला माहिती आहे धंदा उतरल्यावर किती पैसे माहिती पाहिजे मला 30,000 रुपये द्यायचं मला 30,000 द्या आणि 10,000 मिळायचं बस मग काय बोलणं काय 20,000 करा 20,000 रुपये आणि 5,000 नाही 5,000 मी कोणती घेतीच नाही 40-50 हजार रुपये असं तुमचं नाव आहे भरपूर मला मी इन्क्वायरी केली आता एवढ्या लोकांपर्यंत तुमचं नाव पोहोचलं एवढ्या लोकांनी माझा पेपर पुरुषांची ताकद नाही माझ्या पुढे यायची DCP SP CP कुणी असं असा पेपर छापतो ना कोणाची मला ताकद तुम्ही सगळ्यांचे फोटो टाकले आणि ते काय आता बंदच केलं वसुलीला सांगायचं मिटलं माझं मी आलो म्हणून तुम्ही काय पर्याय काढा मग जरा पोलीस चालू करायचं असेल तर काय पर्याय कारण त्याला मी सांगेन मिटलं माझं म्हणून तुमचं वसुलेलं कोणी पैसे नाही कोणी आपण लपून छपून चालू असे का आता लपून चालू आता मी काय परत आवाज करणार नाही का पोलीस येणार नाही आले तर त्यांनी ठरवायचं काय असेल तर दिलं आपण बस आपण ऐकू शकता की कशा प्रकारे हा एकनाथ अडसूळ ACP DCP आणि पोलीस आपल्याला व आपल्या पेपरला घाबरत असल्याची बतावणी करत आहे तो आणि फिर्यादीकडून खंडणी मागत आहे तो। आता लवकरच या खंडणी बहादर एकनाथला खाकीचा रट्टा बसणार आहे। या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र ओवळ करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, नवी मुंबई।